अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची तू तेव्हा तशी ही मालिका सध्या ट्रोल होतीये. याला कारणीभूत म्हणजे मालिकेतील राधाची भूमिका. अनामिकाची मुलगी राधा हिचं अनामिकासोबतचं बोलणं वागणं चाहत्यांना मुळीच पटलेलं नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात ती आजी आणि आईला पुरुषांचा शून्य अनुभव असलेल्या आणि या नात्यात माती खाल्लेल्या स्त्रियांचे मला सल्ले नको असे म्हणताना दिसतेय. यावर चाहत्यांनी ट्रोल करत म्हटलंय की राधाचे डायलॉग जरा अति होतात कधी कधी. कोणती मुलगी आपल्या आईबद्दल असं बोलत नाही, राधा अति आगाऊ वाटते. रिस्पेक्ट नावाचा शब्दही तिला माहीत असेल असं वाटत नाही आणि असे घाणेरडे संस्कार अनामिकाचे वाटत नाहीत. ही नाही, साफ चुकीचं आहे. खरं तर मुलगी कितीही नालायक असली तरी ती इतकी स्पष्ट आणि इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलणार नाही. त्यामुळे डायलॉग देताना त्या मुलीच्या जागी स्वतःला ठेवून लिहायला हवं. हेच डायलॉग आणखी वेगळ्या पद्धतीनं तरी पण तिखट लिहिता येऊ शकले असते. राधाची भूमिका मालिकेत रुमानी खरे साकारत आहे. रुमानी ही प्रसिद्ध कवी गायक म्हणजे संदीप खरे यांची मुलगी आहे. तिनं याच मालिकेतून टी व्ही जगतात पदार्पण केलंय. पहा रुमानीचे हे काही फोटोज. तर मग तुमचं राधाच्या भूमिकेवर आणि या एपिसोडमध्ये जे दाखवलं त्यावर काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.